नमस्कार, मी योगेश कुमार गरुडे क्लासरूम ई लर्निंगमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. ई स्टँड्स इलेक्ट्रिकल. आजचा जो विषय आहे तर त्या विषयाचं नाव आहे सोलर पॉवर प्लांट. आता सोलर पॉवर म्हणजे काय? तर सूर्यापासून वीज निर्माण करणे याला म्हणतात सोलर पॉवर. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की ह्या पॉवर प्लांटचे प्रकार कोणते कोणते, म्हणजेच कोणते सोलर पॉवर प्लांट आहे यांचे प्रकार कोणते कोणते. तर त्याच्यामध्ये जो पहिला जो प्रकार आहे पी व्ही सोलर पॉवर प्लांट, म्हणजेच काय फोटोव्होल्टेइक पॉवर प्लांट. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात सोलर थर्मल पॉवर प्लांट. तर आजचा जो आपला पॉवर प्लांट आहे म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे तर त्या पॉवर प्लांटचं नाव आहे पी व्ही सोलर पॉवर प्लांट. पुढे आपल्याला लिहिलं काय असेल पी व्ही म्हणजे काय फोटोव्होल्टेइक. आता हे पॉवर प्लांट तयार करताना कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी वापरले जातात तर याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. आता इथं आपण बघितलं तर मोस्टली फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट टू बी यूज इन सोलर पॉवर प्लांट. तर त्याच्यामध्ये जे पहिलं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला म्हणतात पी व्ही सोलर पॅनल. पुढे आपल्याला दिसत आहे फोटोव्होल्टेइक. आता फोटोव्होल्टेइक म्हणजे काय? जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं किंवा अभ्यास जर केला असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की लाईट म्हणजे प्रकाश कशामध्ये मोजला जातो, फोटॉनमध्ये मोजला जातो. आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे म्हणजे वीज जी आहे ही कशामध्ये दर्शवली जाते, व्होल्टेजमध्ये दर्शवली जाते. म्हणून काय केले, फोटॉन आणि व्होल्टेज हे दोन शब्द एकत्र करून हा फोटोव्होल्टेइक शब्द तयार केलेला आहे. म्हणून या पॉवर प्लांटला नाव काय पडलं आहे पी व्ही सोलर पॅनल, म्हणजेच काय फोटोव्होल्टेइक. आता याच्यामध्ये दुसरं इन्स्ट्रुमेंट जर आपण बघितलं तर त्याचं नाव आहे एस टी एस, म्हणजेच काय सोलर ट्रॅकिंग सिस्टीम. त्याच्यानंतर पुढे आहे बक बूस्ट कन्व्हर्टर, बॅटरी ऑप्शनल आहे, डी सी बसबार आहे आणि पुढे इन्व्हर्टर आहे. ते एवढे इन्स्ट्रुमेंट काय करतात हे पॉवर प्लांट बनवण्यासाठी वापरले जातात. आता हे इन्स्ट्रुमेंट जे वापरले जातात त्याच्यानंतर हा पॉवर प्लांट तयार होतो. आता आपण पुढे बघूया की सोलर सेल म्हणजे काय. हे सोलर सेल जे आहेत हे सिलिकॉनच्या मटेरियलपासून बनवले जातात. आता सिलिकॉनचं मटेरियल हे खूप कॉस्टली असतं, म्हणून ज्या ठिकाणी कमर्शियल यूजसाठी जेव्हा पॉवर प्लांट बनवले जातात तेव्हा हे सिलिकॉन मटेरियल आहे हे पॉवर प्लांटमध्ये वापरले जातात. हे झालं सोलर सेल. आता सोलर सेलचं काय करतात, त्या ठिकाणी मॉड्यूल तयार केले जातात. आता इथं आपण बघतो इथं काय आपल्याला दिसतं मॉड्यूल आहे, त्या मॉड्यूलला दुसरं काय नाव आहे पॅनलसुद्धा आपण म्हणतो, किंवा काही काही जण काय म्हणतात सोलर पॅनल म्हणतात किंवा काही जण म्हणतात सोलर सेल मॉड्यूल म्हणतात. त्याच्यानंतर जे पुढे तयार होत आहे ते त्याला म्हणतात ॲरे. ॲरेला मराठीमध्ये काय म्हणतात संच म्हणतात. एकदा परत रिपीट करतो, ॲरेला काय म्हणतात ॲरेला मराठीमध्ये काय म्हणतात संच म्हणतात. म्हणजे सोलर सेल एकत्र करून मॉड्यूल बनवला जातो, म्हणजे सोलर पॅनल बनवला जातो आणि सोलर मॉड्यूल एकत्र करून काय केलं जातं हा संच बनवला जातो, म्हणजे ॲरे बनवला जातो. म्हणजेच ज्या ठिकाणी पॉवर प्लांट उभारायचा आहे किंवा तयार करायचा आहे तर त्या ठिकाणी काय करतात हे सोलर सेल मॉड्यूल जे आहेत हे एकत्र करून काय करतात इथं ॲरे बनवला जातो, म्हणजेच काय केला जातो संच बनवला जातो. आणि हे जेव्हा पॉवर प्लांटच्या ठिकाणी ॲरे बनवला जातो किंवा जे पॅनल वापरले जातं तर त्या एका पॅनलपासून जे सोलर पॅनल आहे त्याचं आउटपुट व्होल्टेज किती भेटते 250 वॅट ते 350 वॅटपर्यंत या पॅनलपासून आउटपुट मिळत असतो. आपण काय बघूया की सोलर सेलचं कन्स्ट्रक्शन आणि हाऊ डज सोलर सेल वर्क. आता समोर जर आपण बघितलं तर आपल्याला इथं एक सोलर सेलचं चित्र दिसत आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं पी टाईप सिलिकॉन आणि त्याच्यानंतर इथे दिसतं आहे आपल्याला एन टाईप सिलिकॉन. म्हणजे दोन सिलिकॉनचे लेअर काय इथे एकत्र केले आहेत, ते एन टाईप सिलिकॉन आणि पी टाईप सिलिकॉन. इथे दोन सिलिकॉन एकत्र केल्यानंतर आता पी टाईपचा सिलिकॉन हा थोडा थर जाडा आहे आणि एन टाईप सिलिकॉनचा थर थोडा कमी आहे. हे दोन थर जेव्हा एकत्र केले जातात तर त्या ठिकाणी काय होतं पी एन जंक्शन तयार होतो. आता वर बघितलं आपण लाईट ब्राऊन जो कलर आहे तर त्या ठिकाणी एन जंक्शनचं सिलिकॉन आहे किंवा एन टाईप सिलिकॉन आहे. आणि ब्लू कलरचा जो लाईट ब्लूचा कलर आहे तर त्या ठिकाणी पॉझिटिव्हचं चिन्ह आहे. तर त्या ठिकाणी कुठलं जंक्शन आहे पी जंक्शन आहे. आता हे सगळ्यांना माहीत असेल पी म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पी जंक्शनला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि एन जंक्शनला निगेटिव्ह चार्ज असतो. आपण जर या चित्राकडे व्यवस्थित बघितलं तर आपल्याला हे दोन जंक्शन जेव्हा एकत्र आलेले आहेत किंवा एकत्र येतात तेव्हा इकडे पी एन जंक्शन तयार झालेलं आहे. हे कन्स्ट्रक्शनबद्दलची माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिसतं आहे फ्रंट इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्स. हे आपल्याला ब्लॅक कलरचे जे आहेत हे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्याच्यानंतर टफन ग्लास आहे. आता हे टफन ग्लास का दिले आहेत, कारण या टफन ग्लासच्या आतमध्ये काय केलं आहे सिलिकॉनच्या मटेरियलपासून सेल बनवलेले आहेत. त्या सिलिकॉनच्या मटेरियलला नुकसान होऊ नये किंवा त्याची हानी होऊ नये म्हणून हे टफन ग्लास जे आहेत हे सुरक्षा त्याला प्रदान करतात. त्याच्यानंतर पुढे पण आहे ब्लॅक इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्स आहेत, पॉलिमर बॅकशीट आहे. हे सगळं त्याच्या कन्स्ट्रक्शनबद्दलची माहिती आहे. इथं आपल्या समोर दिसत आहे कन्स्ट्रक्शन कसं दिसतं आहे ते. त्याच्यानंतर इथं लोड दाखवलेलं आहे आणि ते इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे. म्हणजे ह्या प्लेटवरती आता आपण जर व्यवस्थित बघितलं इथं हे स्लाईड म्हणजे
क्रॉस मध्ये ॲरो दाखवलेले आहेत आणि पुढे लिहिलं सनलाईट फोटॉन्स, म्हणजे प्रकाश फोटॉन. तुम्हाला सांगितलं की लाईट जो आहे कशामध्ये मोजला जातो, फोटॉनमध्ये मोजला जातो. फोटॉन म्हणजे काय? लाईट म्हणजे सूर्याचा प्रकाश काय होतो, ह्या प्लेटवरती पडतो. म्हणजे कशाच्या प्लेटवर पडतोय, जी सोलर प्लेट आहे किंवा सोलर पॉवर प्लॅन आहे किंवा मॉड्यूल आहे त्याच्यावरती सूर्यप्रकाश जेव्हा पडतो तेव्हा ते काय होतं, सूर्याचं रूपांतर कशामध्ये होतं, विजेमध्ये होतं. एकदा परत रिपीट करतो, सूर्यप्रकाशाचं रूपांतर विजेमध्ये होतं. तर हे झालं सोलर सेलचं कार्य. आता आपण जो बघितलं तिथं लोड जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर काय होतं, सूर्याचा प्रकाश जेव्हा या सोलर पॅनलवर पडतो किंवा मॉड्यूलवर पडतो तेव्हा तिथून काय होतं, ते इलेक्ट्रॉनचं वहन होतं. आता इलेक्ट्रॉन सगळ्यांना माहीत असेल, त्याचं काय वेगळं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तर सूर्याचा प्रकाश जेव्हा पडतो या प्लेटवरती किंवा त्या पॅनलवरती तेव्हा काय होतं, इलेक्ट्रॉनचं वहनाला सुरुवात होते. कारण काय, इथं जंक्शन तयार झालं, कुठलं, पी एन जंक्शन. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे पी जंक्शनला पॉझिटिव्ह चार्ज आणि एन जंक्शनला निगेटिव्ह चार्ज. ते झालं कन्स्ट्रक्शनबद्दलची माहिती आणि सोलर सेल वर्क कसा करतात. व्हॉट इज द सोलर ट्रॅकिंग सिस्टीम, म्हणजेच काय STS. आपण सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये बघितलं, जेव्हा पॉवर प्लांट उभारले जातात तेव्हा त्या ठिकाणी काही इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, तर त्याच्यामध्येच हे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, सोलर ट्रॅकिंग सिस्टीम. आता सोलर ट्रॅकिंग सिस्टीमचं कार्य काय, तर सूर्याला फॉलो करणे. आता हे सगळ्यांना माहीत आहे की सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. आता आपण या समोरच्या चित्रामध्ये बघितलं, त्या चित्रामध्ये आपल्याला एक फिक्स रॉड आहे, म्हणजे जमिनीला फिक्स केलेला रॉड आहे आणि त्या रॉडवरती नटबोल्टच्या साहाय्याने हा पॅनल फिक्स केलेला आहे. तर हा पॅनल कोणता आहे, सोलर पॅनल म्हणा किंवा त्याला सोलर सेल मॉड्यूल असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. हा केला फिक्स केलेला आहे, त्याच्यामुळे काय होणार, हा रोटेट होणार नाही किंवा 360 फिरणार नाही किंवा मूव होणार नाही. त्याचा परिणाम काय होईल, जेव्हा सकाळी सूर्य 9 वाजता येईल तेव्हा पुरेशा प्रमाणात जी सूर्याची किरणं आहेत किंवा प्रकाश आहे ह्या पॅनलवरती पडणार नाही. तो सूर्य जेव्हा 9 वाजता सकाळी 9 वाजल्यानंतर जेव्हा दुपारी 12 वाजता येईल ह्या आणि ह्या पॅनलवरती पडेल तेव्हा पुरेशा प्रमाणामध्ये किरणं किंवा प्रकाश या पॅनलवरती पडेल. आणि त्याच्यानंतर जेव्हा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेला जाईल, म्हणजे संध्याकाळी 4 वाजता जो सूर्य आला कुठे, पश्चिमेकडे, तर तेव्हा काय होणार, सूर्याची जी किरणं आहे या वरच्या भागात पडतील आणि या खालच्या भागात काही कमी प्रमाणात यामध्ये किरणं पडतील. त्याच्यामुळे काय होणार, जेवढं सूर्यापासून आपल्याला इनपुट घ्यायचं आहे तेवढं इनपुट ह्या पॅनलमध्ये मिळणार नाही. कारण हा पॅनल काय केला आहे, फिक्स केलेला आहे, मूव्हेबल नाही आहे. म्हणजे हा 360 काय होत नाही, रोटेट होत नाही. त्याच्यामुळे सूर्याची किरणं जरी पॅनलवरती पडली तर जेवढं आपल्याला मॅक्झिमम इनपुट सूर्यापासून या पॅनलवरती घ्यायचं आहे तेवढं पुरेसे इनपुट या पॅनलवरती पडणार नाही. म्हणून हे सूर्यापासून मॅक्झिमम इनपुट घेण्यासाठी सोलर पॉवर प्लांट ज्या ठिकाणी उभारले जातात तेव्हा त्या ठिकाणी काय केलं जातं, हे STS म्हणजेच काय, सोलर ट्रॅकिंग सिस्टीम वापरले जातात. म्हणजेच काय, जसा जसा सूर्य पुढे जाईल तसं तसं हे सोलर ट्रॅकिंग सिस्टीम काय करेल, सूर्याला फॉलो करत जाईल. आता आपण सोलर ट्रॅकिंग सिस्टीम प्रत्यक्षात कसं कार्य करते हे बघूया. आता तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर जसं जसं सूर्य पुढे जातो आहे तसं तसं हे सोलर पॅनल काय करतात, सूर्याला फॉलो करतात. तर यालाच म्हणतात सोलर ट्रॅकिंग सिस्टीम, म्हणजेच काय, STS. परत बघा, सूर्य पुढे जातो आहे, सोलर पॅनल त्याच्या मागे ट्रॅक करतो आहे सूर्याला. सोलर ट्रॅकिंग सिस्टीमचं कार्य बघितल्यानंतर आता आपण काय बघूया की सोलर पॉवर प्लांटचा ब्लॉक डायग्राम. आता समोर जर तुम्ही बघितलं तर ह्या ब्लॉक डायग्राममध्ये आपल्याला काय काय दिसत आहे ते आपण समजून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला एक PV सोलर पॅनल म्हणजेच फोटोव्होल्टिक पॅनल आहे, सोलर पॅनल आहे. त्याच्यानंतर STS आहे, STS म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सोलर ट्रॅकिंग सिस्टीम. त्याच्यानंतर इथं एक बक बूस्ट कन्व्हर्टर आपल्याला दिसत आहे. बक बूस्ट कन्व्हर्टर म्हणजे काय, इथं 2 कन्व्हर्टर एकत्र केले आहेत. आता तुम्ही जर इथं व्यवस्थित बघितलं तर इथं पण DC लिहिलं आहे, इथं पण DC लिहिलं आहे. म्हणजे काय, इथं एक बकचा कन्व्हर्टर आणि एक बूस्टचा कन्व्हर्टर आहे. हे 2 कन्व्हर्टर एकत्र करून काय केलं आहे, हा बक बूस्ट कन्व्हर्टर तयार केलेला आहे. आता बकचं कार्य काय, की सूर्यापासून जास्तीत जास्त इनपुट हा बक काय करतो, रिसीव्ह करतो. आणि बूस्ट काय करतो, जेवढं लोड, आता इथं आपण जर बघितलं पुढे या ठिकाणी ग्रीड लिहिलं आहे किंवा लोड लिहिलं आहे त्या ठिकाणी आपण सबस्टेशन असं सुद्धा म्हणू शकतो. तर ग्रीडच्या हिशोबाने किंवा जेवढं आपल्याला आउटपुटची रिक्वायरमेंट आहे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये, तर हा बूस्ट काय करतो, व्होल्टेज कन्व्हर्ट करतो. बकचं कार्य काय, सूर्यापासून जास्तीत जास्त इनपुट घेतो आणि बूस्ट कन्व्हर्ट काय करतो, जेवढी लोडला रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणेमध्ये हा व्होल्टेज बूस्ट करतो. हे झालं बक बूस्टचं कार्य. त्याच्यानंतर पुढे बघितलं तर बॅटरी ऑप्शनल लिहिलेलं आहे. आता इथं बॅटरी ऑप्शनल का लिहिलं आहे, काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी कमर्शियल पॉवर प्लांट उभारले जातात तर त्या ठिकाणी बॅटऱ्या वापरल्या जातात, पण बॅटऱ्या शक्यतो काय वापरत नाहीत. त्याचं कारण काय, कारण 3-4 वर्षानंतर बॅटरीचं लाईफ संपतं आणि सारख्यासारख्या बॅटऱ्या मेंटेनन्स करायला लागतात, सारख्यासारख्या बॅटऱ्या बदलायला लागतात 3-4 वर्षानंतर, आणि ते खर्चिक असतं. म्हणून शक्यतो पॉवर प्लांटमध्ये बॅटऱ्या वापरण्याचं टाळतात.
तर म्हणून इथे काय लिहिलं, बॅटरी ऑप्शनल लिहिलेलं आहे. तर 5 kW जर कमर्शियल पॉवर प्लांट असेल तर त्या ठिकाणी बॅटरी वापरलेल्या चालू शकतात, आणि जे मोठे पॉवर प्लांट असतात तर त्या ठिकाणी बॅटऱ्या वापरत नाही. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं ते डी सी बस बार आहे. आता हा डी सी बस बार का दिलेला आपल्याला, किंवा बस बूस्ट कन्व्हर्टर, म्हणजे जेव्हा बक आणि बूस्ट, जेव्हा व्होल्टेज बूस्ट होतं तेव्हा ते कुठे आणलं जातं, या बस बारला आणलं जातं. तर तो बस बार कोणता बघितलं तर इथं डी सी बस बार आहे, आणि डी सी बस बारपासून तो सप्लाय कुठे गेलेला आहे, इन्व्हर्टरला गेलेला आहे. आता इन्व्हर्टरचं कार्य काय आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, का डी सी सप्लायचं ए सी सप्लायमध्ये रूपांतर करतो, म्हणून इथं इन्व्हर्टर लिहिलेलं आहे. तर सप्लायजवाला इथं इन्व्हर्टरला डी सी सप्लाय इथं आलेला आहे, त्याच्यानंतर इथं काय झालं आहे, तो सप्लाय कन्वर्ट झाला आहे ए सीमध्ये थ्री फेजमध्ये, आणि थ्री फेजपासून जे आउटपुट निघेल इन्व्हर्टरपासून ते जाणार कुठे, ग्रीडला जाईल किंवा सबस्टेशनला जाईल, तर दुसऱ्या शब्दात म्हणायचं म्हटलं तर ते लोडला जाईल. या पद्धतीने काय असतं, हा ब्लॉक डायग्राम बनवला जातो आणि त्या ठिकाणी हा पॉवर प्लांट उभारला जातो. सोलर पॉवर प्लांटचा ब्लॉक डायग्राम बघितल्यानंतर आता सोलर पॉवर प्लांट कसे उभारले जातात तर त्याचा आपण काही फोटो बघूया. की या पद्धतीने आता हा जो तुम्ही जो बघितला पॉवर प्लांट, तर हा कुठे काय करायला आहे, पाण्यामध्ये उभारलेला आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघितलं तर हा वाळवंटामध्ये किंवा डोंगराच्या ठिकाणी हा पॉवर प्लांट उभारलेला आहे. त्याच्यानंतर पुढे अजून पॉवर प्लांट आहेत, हे सगळे कुठले पी व्ही सोलर पॉवर प्लांट आहेत, हे सगळे तुम्हाला दिसत आहेत. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की मॉड्यूल कशाला म्हणतात आणि ॲरे कशाला म्हणतात. तर हे झालं मॉड्यूल झालं, आणि त्याच्यानंतर हा काय केलं, ॲरे उभारलेला आहे, म्हणजे काय, संच उभारलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पॉवर प्लांट उभारतात त्या ठिकाणी काय करतात, हे मॉड्यूल एकत्र करून काय केलं, त्याच्या ठिकाणी ॲरे तयार, म्हणजेच काय, संच उभारले आहे. तर दुसरं एक चित्र अजून आहे हे पॉवर प्लांटचं. आता तुम्ही बघितलं तर इथं हा सूर्य दाखवलेला आहे आणि हे इथं ॲरे उभारलेला आहे. तर हे या ठिकाणी काय केलं, जेवढे पण प्लांट आहेत किंवा जेवढे सोलर पॅनल बसवले आहेत, तर त्या प्रत्येक सोलर पॅनलला किंवा पूर्ण पॉवर प्लांट काय केलेलं आहे, सोलर ट्रॅकिंग सिस्टीम बसवली असते, की जेणेकरून हे जे पॅनल आहेत हे सूर्याला फॉलो करतील, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सोलर ट्रॅकिंग सिस्टीम. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील किंवा डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.